चौकशी सुरू आहे, तर तुम्ही आता त्या गोष्टीला थोडा तुम्ही आता सेम ठेवला पाहिजे, कारण परत तुम्ही म्हणणार का आता ईडी आणि CBI, IT, CBI वास्तविक या सगळ्या मंत्र्यांची पापं भरलेली आहेत आणि आपली पापं जागण्यासाठी या स्वायत्त एजन्सी ज्या आहेत ED, IT किंवा CBI याच्यावर दोषारोप चालला आहे, कारण त्या संस्था बदनाम करायच्या, म्हणजे आमची जी काही आम्ही जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्हाला लपवता येईल, पण या भ्रमात या मंत्र्यांनी राहू नये हा माझा त्यांना खरं सल्ला आहे. मंत्री जुने आहे की नवीन आहे असं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये थोडं सबुरीने घेतलं पाहिजे, ते बाहेर येईल. मग नवे आहेत का जुने आहेत, कोणी किती महसूल गोळा केला आहे, आपाप समोर लोक कळणार आहे. एक राम लक्ष्मणांची जोडी म्हणून तुम्हाला बघितलं जात होतं, जेत राहून गेल्यानंतर श्रीरामपूर तालुक्याचं लक्ष हे तुमच्या निर्णयाकडे आहे, आगामी निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने भूमिका असणार असं की स्वर्गीय जयंतरावजी माझी तर मैत्री सरस्फुरत आहे. आम्ही इतका आम्ही अतिशय मनापासून एकत्रपणे आम्ही काम केलं. आज दुर्दैवाने जयंतराव नाही आहेत, खरं श्रीरामपूरमध्ये संघटन तसं उरलंच नाही काँग्रेस पक्षामध्ये जयंतरावच्या नंतर, परंतु समविचारी माणसांनी तरी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षावर त्यांना माझा घेण्याचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आता मी अजून चर्चा केली नाही, पण आता मी त्यांच्याशी लवकर चर्चा करणार आहे. नाही तर बाळासाहेब थोरातांना मुळातच काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये किती किंमत आहे हे लोकांनी पाहिलेलं आहे, त्यामुळं ज्यांची मुळातच पक्षामध्ये आणि सरकारमध्ये ज्यांना किंमत नाही आहे त्यांच्या वक्तव्याबद्दल काय बोलणार आपण. त्या अनुषंगाने श्रीरामपूरची देखील नगरपालिका जोरात जसं सुरू आहे, तर त्या अनुषंगाने काय सांगा असं संपूर्ण राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळलेले आहे. मंत्री आणि दलालांचं जे नेक्सेस आहे आज रोज समोर येत आहे. आपल्या जिल्ह्यातला एक मोठा मंत्री त्याच्यामध्ये अडकलेला आहे ह्या भ्रष्टाचारामध्ये, ते प्रकरण ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी लोकांना लक्षात येईल. परंतु आज पूर्ण ताकदीनं सगळ्या नगरपालिका लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षानं घेतला आणि श्रीरामपूरची नगरपालिकासुद्धा पूर्ण ताकदीनं मिळाली.